शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मोहिनी। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सध्या शहरामध्ये हिंदू समाजाच्या सण उत्सवाला प्रारंभ झाला आहे। यात गणेशोत्सव सध्या सुरू आहे, परंतु शहरामध्ये ऐन उत्सवाच्या काळात महावितरणाने अघोषित भारनियमन सुरू केले आहे। याच्या हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। भारनियमन तात्काळ थांबवावे याबाबत ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे। तथापि दुपारी महावितरणने दिवाळीपर्यंत कोणत्याही प्रकारचे भारनियमन केले जाणार नसल्याचे लेखी आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। बोलेगाव नागापूर येथील गणेश चौक केशव कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचे काम महापालिकेने 6 महिन्यापूर्वी सुरू केले, मात्र हे काम अर्धवट असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। हे काम तातडीने मार्गी लावावे या मागणीसाठी नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे। या आंदोलनात नगरसेविका कमल सप्रे, रीता भाकरे सहभागी झाले होत्या। यावेळी अशोक बडे म्हणाले की गणेश चौक केशव कॉर्नर रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने मार्गी न लागल्यास गणेश विसर्जनानंतर महापालिकेत आमरण उपोषण करणार आहोत। महापालिकेत महासभेत मराठा समाजाला जागा देण्याबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर मनपाच्या नगररचना विभागातील सहाय्यक संचालक राम चार ठाकणकर यांनी चक्क खोटी माहिती दिल्याचं समोर आल्यानंतर चार ठाकणकर यांची चांगलीच गोची झाली आहे। माझी चूक झाली, मला माफ करा, अशा शब्दात त्यांनी नगरसेवकांच्या बैठकीत माफी मागितली आहे। मराठा समाजाला सामाजिक उपक्रमासाठी नगर शहरातील नालेगाव येथील जागा देण्याबाबत 3 वर्षापूर्वी मनपाच्या महासभेत ठराव संमत झाला होता, मात्र ही जागा अद्यापपर्यंत समाजाला मिळालेली नाही, यावर आपण काय कार्यवाही केली असा प्रश्न नगरसेवक रुपाली वारे यांनी उपस्थित केला। यावर उत्तर देताना चार ठाणकर यांनी सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले आहे। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मार्केटयार्ड चौकातील पांझरपोळ या मैदानात गणेश विसर्जनासाठी सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे। या तलावात गणेश मूर्ती विसर्जनासाठी संभाजी कदम यांनी गणेश भक्तांना आवाहन केले आहे। पाहुयात काय म्हणाले नगरसेवक संभाजी कदम। आणि गणेश उत्सवाचं उद्या खरंतर शेवटचा दिवस, उद्या आपल्याला विसर्जन करायचं आहे। त्याच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी नगरमधले भाविक आज देखील विसर्जन करण्यासाठी माळीवाड्याच्या शेजारी असलेला मार्केट यार्ड चौक पांझरपोळ या संस्थेच्या जागेमध्ये नगरपालिका त्याचबरोबर संतोषा तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने हे विसर्जनाचं एक वेगळं काम तर मंडळाच्या वतीने या ठिकाणी सुरू केलं। आणि आपण पाहिलं असं माळीवाडा परिसर असेल, मार्केट यार्ड चौक असेल, सारसनगर असेल, त्या भागातील नागरिक गेल्यावर 2-3 वर्षापासून मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। माझं आज त्यांना गणेशाच्या त्यांनी एक वंदन आहे की उद्या आपण मोठ्या संख्येने इथे एकदम चांगल्या पद्धतीची सुविधा आहे, पार्किंगची जागा आहे, आरती करायची जागा ठेवलेली आपण उद्या आपण आत्ता पाहिलं असेल की पाणी देखील भरपूर आम्ही या ठिकाणी स्टोअर करायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती गणेशजींचं विसर्जन आपण या ठिकाणी आणून विधिवत चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणात या ठिकाणी करावं अशीच माझी आपल्या चरणी सगळ्यांना विनंती आहे। नगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणूक सायंकाळी निघणार आहे। या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून मिरवणूक मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दिली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।